هلا 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 शहरामध्ये माता रुक्मिणी पालखीचं काल सायंकाळी मुक्कामीला एकविरा मंदिरामध्ये होती आणि आज सकाळी पंढरपूरच्या दिशेने माता रुक्मिणीची पालखी प्रस्थान करत आहे. यावेळी राजापेठ चौकामध्ये आमदार रवी राणा यांच्याकडून भव्य स्वागत करण्यात आलं. आपल्यासोबत आमदार रवी राणा स्वतः आहे. आपण काय सांगाल, खूप भक्तिमय वातावरणामध्ये आपण स्वागत. दरवर्षी पंढरपूरला पालखी जाते, वारी जाते आणि या वारीमध्ये बिना यांनी चपलांनी आणि विठोरी रुक्मईचं माहेरघर कोंढणीपूर इथून ही पालखी निघालेली आहे आणि दरवर्षीच आम्ही इथे भव्य स्वागत करतो, शरबत पाजतो, त्याचा सत्कार करतो, सन्मान करतो आणि पालखीचा आनंद हा खऱ्या अर्थानं जेवढे भावी भक्त इथून पैदल जातात त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद साजरा करतो आणि विठोर रुक्मईच्या चरणी एवढंच मागतो की शेतकऱ्यांची परिस्थिती आज खराब आहे, त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आली पाहिजे आणि वेळेवर पाऊस आला पाहिजे आणि कुठेही शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होऊ नये आणि शेतकऱ्याचे हात मजबूत झाले पाहिजे हे उठी विठो रुक्मईचे चरण मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मागतो आणि सरकारच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे हात मजबूत करण्यासाठी एवढी शक्ती त्यांना देऊ प्रत्येक गोरगरिबाचे सर्वसामान्याचे दुःख ते पोसू शकले. आमदार रवी राणा यांनी सविस्तर माहिती. कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.